रायगड महाडमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त पथनाट्य करून ग्राहकांमध्ये जागृती केली असल्याचं वक्तव्य अप्पासाहेब खांडेकर यांनी केले आहे. विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्युत ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न पथनाट्य सादर करून केला जात असल्याचं प्रतिपादन महावितरणचे गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर यांनी केले आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च तंत्रशिक्षण महाविद्यालय लोणारे येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून विद्युत सुरक्षेविषयीची काळजी घेण्याचे आवाहन करीत जीवितहानी टाळण्याकरिता सुरक्षा साधनांचा वापर व घ्यावयाची काळजी याविषयी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. त्याचप्रमाणे सुरक्षा साधने हाताळताना काळजी घेण्यासंदर्भातील प्रतिज्ञा देखील केली आहे. त्यावेळी प्राध्यापक उत्तम खरात, महावितरणचे कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर, उपकार्यकारी अभियंता महाड केंद्रे सर, सहाय्यक अभियंता खोराटे, श्री पाटील, श्रीयुत तडवी, तसेच प्रभाकर काळीजकर, श्री सतीश चिडके आदींसह महावितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उदय सावंत, SBN मराठी, रायगड. महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या विद्युत अपघाताने दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात आणि काही निष्काळजीपणामुळे त्याच्यामध्ये लोक मृत्युमुखी पडतात. तर असे होऊ नये म्हणून लोकांच्यामध्ये 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये आपण हा सुरक्षा सप्ताह साजरा करतो, जेणेकरून अपघात घडू नये याची काळजी घेण्याकरता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्तपणे हा साजरा केला जातो. आपल्या गोरेगाव विभागामध्ये आम्ही महाड सबडिव्हिजन, मसळा सबडिव्हिजन आणि गोरेगाव विभागामध्ये हा माटू कॉलेजच्या मुलांच्या वतीने आम्ही हे पथनाट्य आणि तसेच रॅली काढून हा विद्युत सुरक्षा सप्ताह आम्ही साजरा करतो. हा आपण सप्ताह साजरा करतो. किती ग्राहक आहेत आपले आणि त्या ग्राहकांना आपण काय संदेश द्याल? ह्या गोरेगाव विभागामध्ये जवळजवळ 1,36,000 ग्राहक आहेत. या सर्वांना आम्ही संदेश देतो की आपण विद्युत जी विजेची ह्याच्या प्रकारची पूर्ण काळजी घ्यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा प्राणांतिक अपघात होणार नाही.